नमस्कार पाचच्या पत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो पाहूया काही ठळक खडामोडी अर्थात विधिमंडळ विधानसभेत आज सकाळी कामकाज सुरू होताच विरोधकांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून वारंवार घातलेल्या गोंधळामुळे कामकाज आधी दोन वेळा तहकूब करण्यात आलं आणि तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी अखेर कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं आज कामकाजाला सुरुवात होताच अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी तारांकित प्रश्नोत्तरे पुकारली मात्र विरोधक कामकाज चालू देण्याच्या मनस्थितीत नव्हते त्यांनी लगेचच हौद्यात हो उतरून सरकारविरोधी घोषणा द्यायला सुरुवात केली अध्यक्षांनी त्यांना वारंवार जागेवर जाऊन बसण्याच्या सूचना केल्या मात्र ते सहकार्य करत नाही ते लक्षात घेऊन बागडे यांनी आधी कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केलं कामकाजाला पुन्हा सुरुवात झाली तेव्हा गोंधळातच महाराष्ट्र ग्रामपंचायत सुधारणा विधेयक आणि महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सदनात मांडलं आणि बहुमतानं ते मंजूरही करण्यात आलं विधान विधानपरिषदेत आजही शेतकरी कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या अन्य प्रश्नांसंदर्भात विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे सदनाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं आज सभागृहाचं कामकाज सुरू होता सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला मात्र विरोधकांचा आक्रमक पवित्रा आजही कायम राहिल्यानं त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरूच ठेवली या गोंधळातच छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान या कर्जमाफीच्या योजनेसाठी पंधरा हजार कोटी रुपयांची तरतूद असलेल्या दोन हजार सतरा अठराच्या सव्वीस हजार चारशे दोन कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या आणि अन्य कागदपत्र सभागृहासमोर मांडण्यात आली दरम्यान राज्यात कापूस आणि सोयाबीन पिकांवर विषारी कीटकनाशक फवारणी केल्यामुळे काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर याबाबतचा अहवाल गृह कृषी सार्वजनिक आरोग्य ग्रामविकास आणि वनविभागाच्या अधिपत्याखालच्या क्षेत्रीय पातळीवरील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी योग्य पद्धतीनं सादर केला नाही ही बाब आज विधानपरिषदेत एका तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरातून समोर आली कर्जमाफीच्या नावर सरकारनं शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे असं सांगत कर्जमाफी न झाल्यास सरकारी देयक भरणं थांबवा आणि सरकारविरोधात असहकार आंदोलन सुरू करा असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकऱ्यांना दिला केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रस्त्रि जनआक्रोश हल्लाबोल आंदोलन केलं त्यानिमित्त झालेल्या सभेत पवार बोलत होते झोपलेल्या सरकारला जाग करण्यासाठी हा मोर्चा आहे असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांमुळे देशाचं मोठं नुकसान झाल्याचंही शरद पवार म्हणाले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या देशभक्तीवर शंका व्यक्त करून नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा घालवली अशी टीका आझाद यांनी यावेळी केली विधानसभेतले विरोधी पक्षनेते यांनीही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून राज्य सरकारवर चांगलीच टीका केली या मोर्चासाठी जमलेला जनसमुदाय सरकारविरोधातला उद्रेक स्पष्ट करणार आहे असं सांगत हे केवळ घोषणा देणारं सरकार आहे असं राधाकृष्ण विखे पाटील यावेळी म्हणाले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचीही यावेळी भाषणं झाली योग्य आणि उत्तम कायदे तयार करण्याचं काम विधिमंडळामार्फत करण्यात येत असून महाराष्ट्र विधिमंडळानं अनेक क्रांतिकारी कायदे तयार केले आहेत असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर इथं केलं राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या महाराष्ट्र शाखेतर्फे आयोजित केलेल्या कल्प्या संसदीय अभ्यासवर्गाचं उद्घाटन करताना ते बोलत होते राज्यातल्या विविध विद्यापीठांमध्ये राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन पदव्युत्तर अभ्यास करणारे विद्यार्थी या अभ्यासवर्गात सहभागी झाले होते विधिमंडळाच्या दोन्ही सदनांचं काम कशाप्रकारे चालतं सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी या अभ्यासवर्गातल्या विद्यार्थ्यांना यावेळी दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमध्ये साबरमती नदीवर सी प्लेननं धरोई धरणापर्यंत प्रवास केला पाण्यावरून प्रवास करणाऱ्या विमान सव्विचा प्रारंभ लवकरच व्यावसायिक तत्वावर होणार आहे भारतीय वाहतूक क्षेत्रात ही सी प्लेन सेवा हा एक महत्वाचा टप्पा ठरेल असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला त्यानंतर पंतप्रधानांनी अंबाजी मंदिरात जाऊन अंबामातेचंही दर्शन घेतलं गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी महिनाभर सुरू असलेला तुफानी प्रचाराचा धूमधडाका आज संपला भाजपा काँग्रेस आणि पाटीदार आरक्षण समितीच्या दृष्टीनं प्रतिष्ठेच्या ठरलेल्या निवडणुकीत सर्वच पक्षांनी प्रचाराची चांगलीच राळ उडवून दिली विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मध्य आणि उत्तर गुजरातमधल्या त्र्याण्णव जागांसाठी गुरुवारी मतदान होणार आहे निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी नऊ डिसेंबरला एकोणऐंशी जागांसाठी मतदान झालं राज्यात झालेल्या प्रचारसभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर चांगलंच शरसंधान केलं काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज अहमदाबाद इथल्या जगन्नाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पंतप्रधान मोदी आणि भारतीय जनता पार्टीवर जोरदार टीका केली राज्यात उद्या दहा नगरपरिषद पंचायतीच्या निवडणुका होणार आहेत या नगरपरिषदांच्या क्षेत्रातील किंवा क्षेत्राबाहेर कार्यरत असलेल्या मतदार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी शासनानं उद्या सुट्टी जाहीर केली आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार